राज्य विधिमंडळाचं आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन, कायदा सुव्यवस्था, आरक्षण, शेतकरी प्रश्नांवरून अधिवेशन गाजवण्याची शक्यता, राज्याचा उद्या अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार। विरोधकांचं विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन, मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून सरकार विरोधात घोषणाबाजी। मनोज रांगे यांचं चलो मुंबई आंदोलन स्थगित, मुंबईला जाण्याबाबत संध्याकाळी भूमिका स्पष्ट करणार मनोज रांगे पाटलांची प्रतिक्रिया। मराठा समाजाला त्रास होऊ नये म्हणून माघारी फिरलो, माझ्या उपोषणाबाबत समाजाशी चर्चा करून निर्णय घेणार मनोज रांगेंचं वक्तव्य। मराठा समाजाने शांततेमध्ये आंदोलन केलं मग गुन्हे का दाखल केले, खोटे गुन्हे दाखल करणं बंद करा मनोज रांगेंचा गृह खात्यावर खणाखात। अंबडमध्ये संचारबंदी लावण्याचं कारण काय, देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय जिल्हाधिकारी संचारबंदी लावू शकत नाही मनोज रांगेंचा फडणवीसांवर आरोप। मनोज रांगेंचा बोलवता धनी कोण हे देवेंद्र फडणवीसांनी शोधून काढावं, फडणवीसांना माहिती नसेल तर राजीनामा द्यावा संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल। मनोज रांगे पाटील राष्ट्रवादीचा माणूस, शरद पवार आणि राजेश टोपेंसोबत फोटो दाखवत बाबूराव वाळेकरांचा रांगेंवर आरोप। मनसेची एमआयजी क्लब वांद्रे इथं बैठक, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक, बैठकीतून लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार। भाजप परावलंबी पक्ष, इतरांच्या उधार उसनवारीवर जगतोय, ईडी आणि सीबीआयच्या कुबड्यांवर भाजप पक्ष टिकून सामना अग्रलेखातून भाजपवर हल्लाबोल। राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात शेतकरी आक्रमक, एक दिवसीय सर्व बाजार समित्यांची बंदची हाक। लोकशाही मराठी, ऐका पहा जागरूक रहा।